याच्यामध्ये बघा आपण पिझ्झा बेस नाही टाकलेला, पिझ्झा बेसचा ते पोळी केलेली आहे, त्याच्यामध्ये सगळं व्हेजिटेबल टाकले का म्हणतो, हो टाकले व्हेजिटेबल वगैरे, आणि काय काय टाकला त्याच्यामध्ये, सॉस लावला, हे पिझ्झा ते वरतो नाही ना, सीझनिंग टाकलं आणि ते सर्व टाकलं, नंतर भाज्या टाकल्या, शिमला मिरची टाकली, कांदा टाकला आणि ब्लॅक ऑलिव्ह टाकलं, आता ठेवलं मोजरेला चीज आणि आपलं साधा चीज टाकलं. ओके, आता अगोदर मला हे पिझ्झा बेस बेक करायचं आहे, त्याच्यानंतर मला क्रिस्पी करायचं आहे, चीज मेल्ट झाला म्हणजे माझा पिझ्झा रेडी झाला. ओके, आता मी याला कन्व्हेक्शन करायचं मॅम, आता तुमच्या हाताने करून दाखवा मला, एक दोन मिनिट स्टॉप करायचं, स्टॉप करा, पूर्ण स्टॉप, स्टॉप स्टॉप मॅम, पूर्ण स्टॉप. हा आता कन्व्हेक्शन, हा 220 पर्यंत जा तुम्ही, आता त्याला 8 मिनिटं द्या. हा काहीच होणार नाही, कुठलाही साधा कन्व्हेक्शनला प्रीहीट करावं लागतं ना, त्याकडे नॉर्मल कन्व्हेक्शन आहे, तिला प्रीहीट केल्याशिवाय बनतच नाही, साधा नाही ना आपलं कन्व्हेक्शन, नाही त्यांचा ओव्हन आहे का, तिच्याकडे त्याच कारणासाठी एक मायक्रोवेव्ह आणि एक कन्व्हेक्शन, त्यांना पण करायची गरज नाही, मी याच्यामध्ये तज्ञ आहे ना, आता प्रीहीट करणे म्हणजे आपलं ओव्हन गरम करणे, तुमची वीज जास्त जाईल तर तेही करायचं, हे आता माझा पिझ्झा बेस पण बेक होऊन जाईल, ओके मोठा पण होईल आणि चीज मेल्ड झाला म्हणजे माझा पिझ्झा रेडी झाला, वरतून मला क्रिस्पी करायचं आहे, शिजली मतपर्यंत मग